बातमी आहे राजकीय आंदोलनाची. केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या किमती कमी केल्या, तसेच राज्य सरकारने देखील टॅक्स कमी करून पेट्रोल डिझेलचा दर कमी करावा, अन्यथा महाआघाडीच्या सरकारच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रम पाटील यांनी दिला. याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी. पिंपरी चिंचवड भारतीय युवा मोर्चाच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्राधिकरण येथील हवेली तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी गली गली में शोर है, ठाकरे सरकार चोर है, सोनिया जिसकी मम्मी है वो सरकार निकम्मी है, अशा घोषणा देण्यात आल्या. महाविकास आघाडी सरकार तीन पक्षाचे असल्याने भाजप युवा मोर्चाच्या वतीने निषेध करत तीन पक्षाच्या तीन माकडांची प्रतिमा असलेल्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन केले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादा लांडगे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रम पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, पिंपरी चिंचवड युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंदे, वैशाली खाडे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकारने नुकत्याच पेट्रोल डिझेलवरच्या किमती कमी केल्या, त्यानंतर आता भाजपकडून हा मोठा आंदोलन येतो बोलणार. आज केंद्र सरकारने जे पेट्रोल आणि डिझेलच्या मागे जे पैसे कमी केलेले आहेत, त्याच अनुषंगाने राज्य सरकारने सुद्धा पैसे कमी केले पाहिजेत. आज हे महागाईबद्दल एवढे ओरडतात, हे चुकीची माहिती लोकांमध्ये पसरवतात. जेव्हा ह्यांच्या हातात गोष्टी आहेत, तर ह्यांनी हे पैसे कमी करून असं सिद्ध करून दाखवावं की ह्यांना खरंच लोकांची काळजी आहे. आणि पैसे कमी न करण्याचा हेतू एवढाच आहे की ह्यांना ह्यांचं एकटंच पडलेलं, ह्यांना जनतेची काहीच काळजी नाही. केंद्र सरकारने दुसऱ्यांदा त्यावरचे कर कमी केले आणि नागरिकांना दिलासा दिला. पेट्रोल मागे 9.5 रुपयाची सूट आणि डिझेल मागे ही 7 रुपयाची सूट केंद्र सरकारने दिली. LPG गॅस सिलेंडर आहेत, त्याच्यावरती 200 रुपयाची सबसिडी 12 सिलेंडरपर्यंत प्रत्येक सिलेंडरवर त्या ठिकाणी दिली गेलेली आहे. मग जर का केंद्रातलं सरकार इतका ऐतिहासिक निर्णय करून 2 लाख कोटीचा बोजा त्या ठिकाणी केंद्राच्या तिजोरीवर घेत आहे, पण त्याच वेळेला राज्य सरकार मात्र एकही रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन यात द्यायला तयार नाही. म्हणजे यांचे कार्यकर्ते नौटंकी करतात, रस्त्यावर आंदोलनं करतात आणि जनतेला गुमराह करण्याचा प्रयत्न करतात. आमचं हे राज्यव्यापी आंदोलन आज संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये सुरू आहे आणि याचा एकच विषय की या आघाडी सरकारचा बुरखा जो त्यांनी पांघरलेला आहे तो फाडण्याचं काम या माध्यमातून युवा मोर्चा करतं. या ठिकाणी जे ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्या करायच्या नाही, आणि फक्त एकमेव काम की केंद्र सरकारकडे बोट दाखवायचं. अशा प्रकारचं नालायक सरकार या राज्यात काम करतंय, म्हणजे विश्वासघात करण्याची एक सीमा असते, त्या सगळ्या परिसीमा ओलांडण्याचं काम या राज्यातल्या सरकारने केलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला नितीन राऊतांनी सांगितलं की आम्ही वीज माफ करू, कोरोना काळात अडचणी आहेत आम्ही वीज बिल माफ करून टाकू. माफ करणं राहिलं बाजूला, पण युनिट मागे इंधन त्या ठिकाणी रेटची वाढ करण्याचं काम, किमतीची वाढ करण्याचं काम त्या राज्यातल्या सरकारने केलं. आज राज्य अंधाराच्या दिशेने चाललं आहे, त्या ठिकाणी लोडशेडिंगचा सगळा संकट राज्यावरती आहे. म्हणजे राज्याचा विश्वासघात हा त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी विषयामध्ये यांनी केला. विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न, MPSCचे विद्यार्थी, आरोग्यसेवक भरतीचा विषय, अशा अनेक विषयांमध्ये, म्हाडाच्या परीक्षांपासून अनेक विषयांमध्ये, पेपर फुटीच्या प्रकरणांपासून अनेक विषयामध्ये भ्रष्टाचार झाले आणि युवांचा भ्रष्टाचार या ठिकाणी केला. आज माता भगिनींची आबरू सुरक्षित नाही, आज माता भगिनींचा विश्वासघात करण्याचं काम या सरकारमधले मंत्री करतात. सरकारमधल्या मंत्र्यांना एका 21 वर्षीय तरुणीच्या बलात्कार विषयामध्ये राजीनामा द्यावा लागतो, हे आज आबरूचे धिंदवडे महाराष्ट्राच्या देशभरात काढण्याचं काम या राज्य सरकारने केलेलं आहे. आणि त्यातच आता हा विषय, केंद्र सरकारने 9.5 रुपये कमी केले म्हणून आपोआप त्याच्यावरचे 26% जो टॅक्स वॅट हे सरकार राज्य सरकार घेतं, ते 9.5 रुपयेवरती आता त्यांना मिळणारच नाही आहे, कारण सूट केंद्राने दिलेली आहे. मग ते जे काही सूट केंद्र सरकारचीच आहे ती आम्ही दिली आहे असं भासवण्याचा प्रयत्न हे राज्यातलं सरकार करतं आहे, आणि हे दुर्दैवी आहे. म्हणजे आपण मैत्रीमध्ये एकमेकांसमोर असा विचार करतो की थाप मारली, पचली तर पचली, नाहीतर म्हणायच्या अरे मी मजा करत होतो, अशा प्रकारचा एक प्रयत्न राज्यातल्या 12 करोड जनतेबरोबर थट्टा मस्करीने चेष्टा करण्याचं काम हे ठाकरे सरकारने केलं आहे. कारण एकही रुपयाची सूट न देता आम्ही सूट दिली अशा वल्गना केल्या. जेव्हा आम्ही म्हटलं नोटिफिकेशन दाखवा, एखादं कागद चिटोर दाखवा की ज्याच्यावरती तुम्ही लिहिलंय की सूट आम्ही दिली, सूट दिलीच नाही तर नोटिफिकेशन निघेल कुठून, अशी स्थिती आज राज्यामध्ये आहे. आणि त्यामुळे खोटारडं, फसव, विश्वासघातकीच सरकार या राज्यात काम करतंय. आणि म्हणून राज्यव्यापी आंदोलन आम्ही करतोय, या माध्यमातून आम्ही इशारा देतोय
की राज्य सरकारचे मंत्री राज्यात जिथे जिथे फिरतील, भारतीय जनता युवा मोर्चाचा कार्यकर्ता त्यांचे ताफे अडवेल आणि त्यांना जाब विचारेल की इतकी कुठली मस्ती तुमच्या डोक्यात गेली, इतकी कुठली हवा तुमच्या डोक्यात गेली की जनतेला तुम्ही फाट्यावर मारण्याचं काम करता, जनतेला तुम्ही त्यांच्या भावना जाणून घेत नाही, हा कुठला एवढा मस्तवालपणा आहे हा प्रश्न युवा मोर्चाचा कार्यकर्ता विचारेल. तुम्ही दारूवरचे त्या ठिकाणी 50-50% सबसिडी देऊ शकता, त्यांचे टॅक्स 50% माफ करू शकता, बार मालकांना तुम्ही त्या ठिकाणी त्यांचं लायसन्स रिन्युवेशनमध्ये सूट देऊ शकता, पण त्या ठिकाणी पेट्रोल डिझेल मध्ये मात्र एकही रुपयाची सूट तुम्ही देत नाही, हा कुठला न्याय आहे हा प्रश्न आज युवा मोर्चा आणि नागरिक विचारत आहेत. त्यामुळे राज्यभरामध्ये हे आंदोलन आम्ही करतोय, राज्यामध्ये हा उद्रेक येणाऱ्या काळात तुम्हाला बघायला मिळेल आणि संघर्ष आमचा तोपर्यंत सुरू राहील जोपर्यंत राज्य सरकारची मस्ती उतरत नाही आणि जोपर्यंत ते पेट्रोल डिझेलची दरवाढ कमी करून लोकांना दिलासा देत नाही.